पूजा बोलकर लोकमत सी एन एक्स फिल्मी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अवॉर्ड शो है. हॅलो नमस्कार. तो ये हम है, ये फिल्म फेयर की ब्लैक लेडी है और यहाँ पे मराठी सिनेसृष्टीत सर्वात मोठा आणि मानाचा समजला जाणारा फिल्म फेअर अवॉर्ड सोहळा नुकताच पार पडला. या मराठी अवॉर्ड सोहळ्यामध्ये आवर्जून बॉलिवूडमधल्या कलाकारांनी हजेरी लावली. परिणीती चोप्रा, अनु मलिक, शरद केळकर, इम्तियाज अली, अनुराधा पौडवाल. आय एम फीलिंग लाईक आय एम बॅक होम आफ्टर सो मेनी मंथ्स. दिस इज माय फर्स्ट रेड कार्पेट अँड आय एम सो हॅपी टू बी हियर. फिल्म फेअर इज लाईक माय फॅमिली. ऑल दीज गाईज आय नो फॉर टू मेनी इयर्स, सो आय हॅड टू बी हियर फॉर देम. Be in such event first of all, and that was the big one of the year. So really happy to be here back with few restrictions, and that's a good thing. I think Filmfare has done. Kiska hai ye tumko intezar, main hu na, and I'm telling the black lady. Dekh lo idhar to ek baar, main hu na. Itne saalon se khamosh kyun ho? Jo bhi kehna hai kaho. Tumko milega utna pyar, main hu na. The reason is that the moment you get the first award, you want the second. The moment you get the second, you want the third. It goes on. I just love coming to the Filmfare Award function, and if you get one, it's like sone pe suhaga. Yevdas nave tar Shalmali Kolgade cha red carpet var cha look jara hatke hota. Tar Shalmali ne aplya hair color ni sagyancha laksha vedun ghetla ya award sohyamade. तर दुसरीकडे आपल्या मराठमोळ्या कलाकारांनी रेड कार्पेटवर जलवा कमी दाखवला नाहीये बरं का. येस, सो माय परफॉर्मन्स इज व्हेरी व्हेरी स्पेशल. इट्स अ ट्रिब्यूट टू माय हिरोज फ्रॉम मकरंद अनासपुरे टू भरत जाधव टू स्वप्निल जोशी अँड टू अंकुश चौधरी. सो इट इज आय थिंक बाय फार माय मोस्ट स्पेशल परफॉर्मन्स. सो आय होप यू गाईज एन्जॉय इट एज वेल एज द लीडिंग हिरोज ऑल्सो एन्जॉय. सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, अमृता खानविलकर, पूजा सावंत आणि कश्मीर महाजन यांनी देखील दमदार परफॉर्मन्स केलाय आणि तो लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. जगमगता फिल्म फेअरच्या भावलीच्या साक्षीने पहिल्यांदाच मोठ्या रंगमंचावर अफलातून परफॉर्मन्स सादर झाले. ललित प्रभाकरला आनंदी गोपाळ या सिनेमामुळे बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळाला. तर एवढंच नव्हे, मुक्ता बर्वेला स्माइल प्लीज या सिनेमामुळे बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळाला. Every year, and we were I was really looking forward to, because of this corona thing, the entire year has been so dull. When you're not nominated and you still want to take the black lady home, this is how you dress up. But no, I'm very very glad, because the kind of films that have been nominated bahut kaate ki takkar hai ani khup maja yenar hai. Manje mala asa vatte ki je koni jinkel na त्या सगळ्यांसाठी आय थिंक वी आर गोइंग टू चिअर. आणि माझे काही अत्यंत फेवरेट डिरेक्टर्स आणि ऍक्टर्स अँड ऍक्ट्रेसेस नॉमिनेटेड आहेत. सो आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड फॉर दिस इव्हनिंग. सो तुम्हाला अवॉर्ड सोहळा कसा वाटला आणि या अवॉर्ड सोहळ्याचे परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला नक्कीच आवडतील ना. सो तुम्हाला हे परफॉर्मन्स पाहायचे असतील तर सी एन एक्स फिल्मी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळतील. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा सी एन एक्स फिल्म.